लग्न म्हणजे दोन कुटुंबांचं एकत्र येणं, नवरा नवरीचं सुखी संसाराचं स्वप्न पूर्ण होणं. पण या सगळ्यावर कायद्याचे काही निर्बंध आहेत. याच कायद्यांना पायदळी तुडवत पुण्यातील लोणीकंद बुरकेगाव इथं 15 वर्ष मुलीला विवाह बंधनात अडकवण्यात आलाय. या दोन्ही कुटुंबातील सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आता पुढची कारवाई सुरू आहे. पुण्यातील लोणीकंद बुरकेगाव इथं मुलीच्या मर्जीविना दोन्ही कुटुंबातील नातेवाईकांनी बळजबरीनं मुलीला बोहल्यावर चढवल्याची धक्कादायक घटना घडली. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीनं लोणीकंद पोलीस स्टेशनात या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुलाचं 21 तर मुलीचं 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच विवाह कायद्यानं मान्य केला जातो. मात्र सध्या अनेक ठिकाणी हा कायदा पायदळी तुडवला जातोय. आजही समाजात अंधश्रद्धा पसरून लग्नाचे घाट घातले जातात. मात्र असं बालवयात विवाह केल्यानं नव्या दाम्पत्याच्या पुढील संसाराचं काय, हाच एक प्रश्न या निमित्तानं. एका अल्पवयीन मुलीचं लग्न आळंदी येथे होणार आहे आणि त्याबाबत तुम्ही काही करू शकता का, तर तुम्ही मला आम्हाला मदत करा म्हणून असा एक मेसेज आला, मला फोन आला. त्यानंतर मी महिला आणि बालविकास यांना आधी रितसर जिल्हा पुणे जिल्ह्याच्या यांना कळवलं, शिंदे सरांना. त्यांनी तिथं काही माणसं पाठवली. त्याच्यानंतर पिंपरीच्या ज्या नीता परदेशी आहेत त्यांनाही, त्या माझ्या मैत्रीण आहेत, त्याही एक काम करतात. त्यांनाही कल्पना दिली की तुम्ही आळंदीला पटकिनी जावा आणि हा जो विवाह अल्पवयीन मुलीचा होणार आहे तो आपल्याला थांबवायचा आहे. त्यांनी दिवसभर म्हणजे की आज प्रयत्न केले आणि आज आम्ही संध्याकाळी म्हणजे की तिथलं आळंदीचं लग्न कॅन्सल करून त्यांनी ह्या लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये या गावामध्ये करण्यात आलं. आणि तिथली ती बातमी पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर पोलिसांनी त्या छोट्या मुलीला, अल्पवयीन मुलगी आहे तिला, त्या मुलीच्या सगळ्या घरच्या लोकांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलेत आणि रीत सर त्याच्यावरती आज त्या व्यक्तींच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आम्ही पोलीस पाटील मीटिंग असते दर महिन्याला किंवा वेळोवेळी आम्ही गावांमध्ये जात असतो. ग्राम सुरक्षा दल असेल, पोलीस मित्र असतील, ठिकठिकाणी महिला दक्षता कमिटी आपण निर्माण केलेल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य जनतेमध्ये अशा प्रकारच्या ज्या अनिष्ट प्रथा, अनिष्ट रूढी किंवा बालविवाहाच्या अनुषंगाने काही गोष्टी घडत असतील तर लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असतो. इवन मुलींचं शिक्षण पूर्ण व्हावं कुठे त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही जागरूकता निर्माण करत असतो.